दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत गेल्या 3 दिवसात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी 80,000 कोटींचे करार करण्यात आले आहेत. काल ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 50,000 कोटींचे करार करण्यात आले आहेत. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. काल झालेल्या करारानुसार राज्यात 10 ते 12 हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण होणार आहे. याशिवाय इंडोनेशियाच्या एशिया पल्प आणि पेपर कंपनीनं रायगड जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठीही करार केला आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये तसंच मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्रीसाठी बायजूस या कंपनीसोबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.